பிரபிரா மிஷால் உலாவுடல்கர் अरे चिमणी बामणी नसती तिला शिवलं की बाकीच्या चिमण्या कळपात घेत नाही तिला तो चमा अरुण अरुण जीव घेत तिचा. वेलकम बॅक टू प्रमोशन जंक्शन. पण नागराज आता हे सगळं इतकं म्हणतात ना, मला वाटतं त्यांच्या एकतर सगळेच ना नवीन वाटतात, पण ते आता त्यांच्यामध्ये हळूहळू आत्मविश्वास यायला लागलाय. पण हे सगळे सापडले कसे तुला? खूप अनयुजुअल पद्धतीने कास्टिंग फॅन्टसीचं केलं होतं. मला ना म्हणजे ऍक्टिंग कसं असतं की काही ऍक्टर आपण ठरवतो की मी मला ऍक्टिंग करायची आणि आपण ऑडिशन देत असतो, ऑडिशन घेत असतो. पण कधी कधी ज्या लोकांना माहीत नसतं की आपण त्यांचा हेतूही नसतो अभिनय करायचा, त्यांच्या डोक्यातही नसतं, पण ते खूप चांगले काम करू शकतात, त्यांचा लुक कदाचित खूप मॅच होतो. याला हा तर याच्या पिस्तुल्यात पहिल्यांदा याने काम केले माझ्यासोबत. आणि याचं कास्टिंग मी प्राथमिक शाळांतून त्यावेळेस सहा वर्षाचा हा होता. आणि तसा एक उन्हाळ आणि पिस्तुल्या जसा होता तसा एक मुलगा मी बघत होतो. मी अनेक शाळांतून जायचो आणि मधल्या सुट्टीत किंवा शाळा भरायच्या आणि सुट्याच्या वेळेस ती थांबायचं मुलं बघायचो. अशा कितीतरी शाळा बघितल्या होत्या. आणि माझ्या गावाच्या शेजारीच हा तिथल्या शाळेत होता, पोपळज नावाचं जे गाव आहे. आणि तिथं मी मधल्या सुट्टीत गेलो आणि हा तिथं खेळत होता मुलांबरोबर. आणि हा एकदम असा वेगळ्या कलरची खाकी पॅन्ट नव्हती, वेगळ्याच कलरची पॅन्ट आणि पांढरा शर्ट, गुंड्या तुटलेल्या, आणि तिथं मुलांशी भांडत होता हा. आणि हा ज्या पद्धतीने बोलत होता तर मला ह्याच्याकडे नजर गेली. मी याला म्हणजे बघितलं आणि जेव्हा शाळा मधली सुट्टी झाली तर माझ्या मित्राला बोलत होतो मी, तर म्हटलं कोण तुला मुलगा इथं वाटतो का की मी जे फिल्म सांगतोय त्यात? तर म्हटलं एक आहे म्हणा तुला सांग दाखवतो. आणि त्यांबरोबर याचंच नाव घेतलं आणि याचं टोपण नाव टायगर आहे. टायगर आणि म्हटलं हे टायगर आहे तर हा आला एकदम मला काय काय म्हणतो खरंच की काय सुरज? तो एकदम दादागिरी करत होता तिथे. तो म्हटलं की अरे फिल्म हे ह्यांना एक चित्रपट करायचा आणि सिरियल करायची असं त्याला खोटं बोलत होतं, कारण की पिक्चर कळणार नाही कळणार, कधी कधी विश्वासही बसत नाही पिक्चर करायचा. म्हटलं सिरियलमध्ये काम करणार का? तो दारातूनच तसं बघत होता. आम्ही मुख्याध्यापकाच्या खोलीत बसलो होतो, दारातून उभं राहून बघत होता. म्हटलं त्या आधी तुझ्या त्या मॅडमला सांगा म्हणलं मला सोडायला, नाहीतर मी जातो म्हणलं परत कोणतरी बोलवायला पाठवा. हा परत वर्गात जाऊन बसला, मग दुसऱ्या विद्यार्थ्याला पाठवलं, मॅडमची परवानगी घेऊन मग ह्याचा ॲटिट्यूड होता. आणि ह्याला रडायला रडून दाखव म्हटलं तर हा रडत नव्हता, त्याला कळायचंच नाही. मग माझा जो शिक्षक आहे त्यात जरा दरडावला, याला रागवला आणि रडायला लागला. मला वाटलं की हा ऍक्टिंग करतोय का ह्याला रागवल्यामुळे रडतोय. आणि थोड्या वेळा डोळ्यातलं पाणी पुसलं आणि माझ्याकडे बघायला लागलं कसं कसं केलं असं या अर्थानं. आणि मला लक्षात आलं की ह्याच्यात काहीतरी जे म्हणतो ना एक्स फॅक्टर ह्याच्यात दिसण्यात तर होतच आहेच त्याच्यात, आणि तो गुण पण होता. आणि मग ह्याला मग मी पिस्तुल्याला कास्ट केला आणि तेव्हापासून सूरज माझ्यासोबत आहे. राजेश्वरीचं कास्टिंग ह्याच्या आधी झालं होतं. ही रस्त्यावरती माझ्या मित्राला दिसली होती जसं सांगितलं. आणि हे कास्टिंग खरंच म्हणजे रस्त्यावरती दिसलेली आणि ती, कारण की मी म्हणजे मी आताही माझ्या आम्ही जे टीम आहे माझी सगळ्यांना सांगतो की असं म्हणजे बायरडा असलेलाच ऍक्टर असावा असं काही मला वाटतं. कधी कधी ना की त्याच्या त्या परिघाच्या बाहेरही लोक असतात की जे चांगलं काम करू शकतात. ही सगळी त्या परिघाबाहेरची लोक होती. हिच्या डोक्यातही कधी नव्हती की फिल्म करेल. हिला बघितलं आणि त्यांनी मला सांगितलं की तू जसं म्हणत तशी एक मुलगी आम्ही रस्त्यावर बघितली तर आपण तिथं जाऊन उभं राहू. आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आम्ही तिथं जाऊन उभं राहिलो आणि ही बरोबर तिकडून आली सुदैवाने. आम्हाला माहीत नव्हती कुठं राहते काय. आणि ही भेटली तर मग हिच्या घरी गेलो, वडिलांना विचारलं. हिची बहीण छोटी मात्र खूप उड्या मारत होती की हिलाच घ्या हिलाच घ्या फिल्ममध्ये. आणि ही हिला थोडीतरी जाणीव होती की फिल्म मेकिंग काय असतं वगैरे. पण सोमाचं असं होतं की दूरपर्यंत कोणाला कल्पना नाही की आणि ह्यांना विश्वास स्वामाला सुद्धा विश्वास बसत नव्हता की खरंच हा फिल्म मध्ये आपल्याला घेणार आहे. आणि हा 3 महिने नको नको म्हणत होता मला. 3 महिने पहिल्यांदा हवं पहिल्या दिवशी त्याच्यानंतर मोठे स्टार करतात ही लक्षण आहेत सगळी आधीपासून. तो पळून जायचा त्याच्या घरात. जर कोणाला माझा एक सचिन बिजितकर नावाचा मित्र आहे तर तो केमचा आहे आणि ह्याच्या गावचा. त्याच्या घरात मी ह्याचे ऑडिशन घेतलं होतं पहिल्यांदा. आणि तो ह्याच्या घरी गेला की हा पळून जायचा. हा पाण्याच्या टाकीवर चढून बसायचा, शेतात लपायचा. आणि घरच्याचा खूप मार खायला ह्याचे वडील मारून घेऊन यायचे माझ्याकडे. आणि मी याला सगळं फुटेज दाखवायचो माझं नॅशनल अवॉर्ड मिळाल्याचं पिस्तुल्याचं की बाबा सूरजने पण माझ्यासोबत काम केले आणि आम्हा दोघांना राष्ट्रपतीचा पुरस्कार मिळाला आहे. आणि सोपं करून सांगायचो मग आमचं फुटेज दाखवायचो आम्ही नॅशनल अवॉर्ड घेतानाच. तर त्याला काय काय भीती बसली होती. तो बघायचा आणि खाली मान घालून बसायचा, तो बोलायचाच नाही. आणि असं 3 महिने केलं त्यानं. फिल्म शूट सुरू म्हणजे अगदी प्री प्रोडक्शन सुरू झालं तरी तो नको म्हणत होता. आणि माझा आठवत होता की यानंच काम करावं, मला दुसरं कोणी आवडतच नव्हतं. पण हा पण तुला त्याने जसं म्हटलं तसं कार्यक्रमामध्ये वाजवत होता आणि एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. माझ्या हस्ते बक्षीस वितरण होतं आणि माझ्या सचिन बिचितकर जो मित्र त्याच्या घरून आम्ही
ग्रामपंचायत मध्ये आम्ही मिरवत चाललो ना हलगी वाजवत, तर याचा मामा याचा मोठा भाऊ आणि हे तिघ जण हलगी वाजवत होते. आणि मी असं वाड्याच्या बाहेर पाऊल ठेवलं की माझी नजर याच्यावर गेली, हा हलगी वाजवत होता आणि एकदम केस बारीक ह्याचे. पण माझं असं वाटलं की हा हात जब आहे. आणि मग त्याला शूट करायला सांगितलं माझ्या मित्राला मी, मोबाईलवरती याला शूट केलं आणि कार्यक्रम झाल्यानंतर सांगितलं की तुम्हाला भेट. आणि मग ह्याला मित्राच्या घरी घेऊन गेलो आणि त्याच्या माळवदच्या वाड्याच्या वरती छतावर आम्ही ह्याचं ऑडिशन घेतलं. आणि तेव्हा हो म्हटलं, त्याने करूनही दाखवलं काही घाबरत घाबरत. पण त्याच्यानंतर त्याच्या मनात इतकी भीती बसली, सलग 3 महिने नाही म्हटला त्याला पुण्यात. मी म्हटलं की तू फिल्ममध्ये नको काम करू, माझ्यासोबत राहायला चल, फक्त राहायला चल. आणि मग त्याचा भाऊ आणि ते दोघं राहायला आले. मग 8 दिवस नुसतं माझ्यावर फिरत होता मी जिकडे जाईल मग यांची कामं. आणि त्याला थोडा थोडा आत्मविश्वास यायला लागला आणि मग म्हटलं की करतो मी. अरे एक टक्का तुझ्याकडेच बघते. पण सोमनाथ, मला तुला इथे विचारायचं, तू नाही म्हणालास ना आधी, पण जेव्हा तू प्रत्यक्ष करायला गेलास तेव्हा तुझं जे कॅरेक्टर आहे, तुमचे जे डायलॉग मी आत्ता ऐकले की बघते का रे ती वगैरे, कसा आहे सोमनाथ खरा? असाच आहे का? असाच वागतोस? कसं वागतो म्हणजे कसं वाटलं तुला हे रोल, हा रोल करताना किती लाजलास किंवा काय, किती तुला सांगावं लागलं नागराजला बाबा कर बाबा बोल काय? त्यांनी एकदा धावला असं लाज असं बघ, तू कधी पुरीला बघितलंय का असं बघून धाव एकदा. त्यांचं जसं त्यांनी केलं तसं करून धावाय. मग ती म्हणत वा बारे वनटेक मध्ये दिलं. आणि भीती बसलेली चुकलं की काहीतरी पैसे उडतात हीच भीती म्हणत. पैसे उडतात कॅमेराचं खर्च होईल अच्छा ही भीती तुझ्या मनात. अच्छा पण मुलीला बघ असं बघ हे आता मला सांगू नको, तू कधी बघितलंच नव्हतंस का? बघितलं. मग लाजायचंच नाही तेव्हा बिंदास? तेव्हा लाजणं होत नसेल ना पिक्चर मध्ये, लाजायचं होतं तेव्हा? तसं नव्हतं लाजत, म्हणजे प्रत्यक्षात लाजत नसतं. बिंदास बघतो मुलींना म्हणजे चोरून असं नेवड करा मला. म्हणजे मला हा मुद्दा तुझा पटला नाहीये की प्रत्यक्ष आयुष्यात तू बघितलंच नाहीयेस लाजलंस, हा मुद्दा पटला की चोरून बघतो आणि लाजत नाही, मुलं अशीच बघतात ना. नाही पण मला खरंच सोमनाथ, जेव्हा तुमचे काही सीन्स असतील तेव्हा राजेश्वरी नवीनच तुम्ही भेटला असाल पहिल्यांदा, तेव्हा तुम्ही एकमेकांशी पहिले कसे मित्र झालात की नाही, ओळख कशी झाली आणि काय? पहिले तर आम्हाला चॉईस फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये बोलवलेलं, मयूर कॉलनीच्या जवळच तिथे बोलवलेलं. तिथे आम्हाला सरांनी प्रियांका दिदीनी सांगितलं की तिथे ये तुमची प्रॅक्टिस करायची. मग आम्हाला तिकडे पिकअप करायला प्रियांका दिदी किंवा गणेश दादा यायचे, ते घेऊन गेले. गेले की तिकडं प्रॅक्टिस करायला लावायची सगळं, फेसिंगची प्रॅक्टिस. मग परत मग च्युइंगम चावायचं, म्हणजे इथले ते हे काय म्हणतात ते एक्सरसाइज करायला लावायचे. रडायला पण लावलेलं, हसायला लावलेलं. मग असं सगळ्यांना एक दिवशी सगळ्यांना असं एकत्र बसवलेलं, सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून दिलं, कोण कोण आहे, हा हिरोचा रोल करतोय, हा हिरोचा फ्रेंड आहे, मी शालू आहे, अजून माझी को फ्रेंड. मग सगळ्यांचं तसं इंट्रोडक्शन करून दिलं. मग हा पहिल्यांदा एकदम सगळे अननोन होते, कोणाचं कोणासोबत बोलायचं, ह्याच्यासोबत बोलला तर हा कसा बोलेल, ती कशी बोलणार, अशी मनात एक भीती असायची. नंतर नंतर मग थोड छोट्या छोट्या गोष्टींवरून जसं आम्ही बोलायला लागलो तसं मग कळायला लागलं एकमेकांचे स्वभाव कसे आहेत काय. मग तसं तसं बोलायला लागलो, मग अजून क्लोज गेलो, मग फार चांगली फ्रेंडशिप झाली आमची सगळ्यांची. सोमनाथ काय म्हणते, बरोबर बोलते ती? म्हणजे पहिल्यांदा भेटायचं म्हणल्यावर मी तर खूपच लाजायला लागलो. तिला बघितलं की आज जाऊ वाटलं, ती माझी भाषा आधीची गावठी आणि यांचं बोलणं चालू होतं. मग मला म्हणून नको मला आत नाही यायचं आणि हिला तर भेटवायचे मला. म्हणले हॅलो कसा आहे, मला नाही कळलं मी गावाकडे, मला कधी इंग्लिश तर ना माहिती. म्हणलं मी भारी, तुझं नाव काय? सोम. मी भारी आहे. तुझं नाव हेच भारी आहे, म्हणजे हे तू बोल मी भारी आहे हेच खरं महत्वाचं आहे. आणि मग म्हणले माझं नाव राजेश्वरी खरात. म्हणलं माझं नाव सोमनाथ अवघडे. म्हणले आता आपल्याला काम करायचं आहे का? हो म्हणलं करायचंय. म्हणजे एवढं पण नाही, सगळं सोपच गेलं. फक्त लास्टचा सीन होता तेव्हा तर नक निघलेलं माझं. कुठला सीन होता, काय सीन होता नेमका? ते शिव्या द्यायच्या त्यांच्या भाषेतून रागात आणि ती येत नव्हतं. पहिल्यांदा स्टुडिओला प्रॅक्टिस व्हायची, हातात काय नसल्यामुळे नव्हता ना राग येत. मग ते हाताखाली काय गवलं की फेकू फेकू आणायला काय मजा. बिंदास मग करायचं ते. आणि मग तेव्हा तो सीन चांगला झाला मग शेवटचा. पाहायला लागला होता पण तुझ्या खरोखरचं
एकदा सीन रेडी होता, मी पाणी काहीतरी प्यायला गेलतो इकडे, ते हाका मारायला लागले सगळेच. मी पळत चाललो, ते फरचीवर पाणी होते, ते असं फरची अशीच होती, पळत चाललो मी. ते डायरेक्ट नक असं फरचेल लागलो, ते नकच असं झालं. पण सीन दिला, सीन दिला मी इकडूनच लावून गेलो चुना ही पायाला. चुना स्वतःच? बापरे, तुला सॉलिड ऍक्टर भेटले. कोणाला सांगितलं त्याचा नक नाही करा. आणि आमचा एक शॉट झाल्यानंतर त्याचा चेहरा जरा लक्षात आलं की काय लागलं, काय झालं का तुला, तर काय म्हणलं नख निघालाय. आणि त्याच्यानंतर त्याला पट्टी वगैरे करून आणली, पण त्या निघालेल्या नखासहित त्यानं खूप छान काम केलं. म्हणजे ऍक्टिंग त्याला आता बेस्ट ऍक्टर अवॉर्ड मिळालं. मग त्याच्या मागचे त्याचे कष्ट बघितले तर त्याचं आणखीन महत्व कळतं की त्यानं ज्या पद्धतीने काम केलं आणि काही माहीत नसताना. आणि ह्या दोघांना म्हणजे सगळ्याच ऍक्टर जे नॉन ऍक्टर होते पण त्यांना इतकी समज तिथं आली, त्या थोड्या दिवसात त्यांना कळालं की फ्रेमिंग काय असतं, सगळ्या गोष्टीत ते हुशार झाले, पारंगत झाले. आणि ह्यांच्या गमती म्हणजे हे दोघं लेपल माईक यांना सुरुवातीला माहित नव्हतं की माहित नसायचं की लेपल ऐकायला जातं, तर यांच्या गप्पा ऐकून अख्खं युनिट हसत बसायचं. हे दोघं बाजूला गेले की सगळ्यांना शिवाय द्यायचे क्र्यू मधल्या, म्हणजे नावं ठेवायचे कॅमेरा हा आहे, हा असा आहे. ह्यांना कळायचं नाही की ह्यांनाच काय कळतंय आपण जे बोलतोय ते. ह्यांना कळाल्यानंतर ह्यांना टेक संपला की अगोदर लेपल माईक बंद करायचे. म्हणजे असे काय म्हणू आपण, त्याला शिकली खूप लवकर. पण त्यामुळे तुला पण फायदा झाला असेल की नाही, हे लोक करू शकतात, फक्त ह्यांना थोडस ओपन करायची गरज. हे ह्यांना बघितलंच वाटलं, मला ह्याला बघितलं मला वाटलं की हा जब्या असू शकतो जब्या. आणि आज आता त्या विश्वासाला म्हणजे सगळ्यांना म्हणजे सार्थ ठरल्यासारखं वाटतं की त्याला ऍक्टिंगचं अवॉर्ड मिळालं. आणि ज्या पद्धतीने लोक ऍप्रिसिएट करतात, म्हणजे सगळेच ज्या ज्या लोकांनी फिल्म बघितली सगळ्यांचं काम ऍप्रिसिएट करतात, तर चांगलं वाटतं. प्रमोशन जंक्शन मध्ये इथे घेत आहोत आपण एक छोटासा ब्रेक.